जरांगेंच्या उपोषणाला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिले. येवला बाजार समितीत कांद्यासह इतर लिलाव बंद राहणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आरक्षण मिळावं यासाठी आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अनेक जण सध्या त्यांना पाठिंबा देत आहेत. जरांगेंच्या या उपोषणाला व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिलाय. येवला बाजार समितीत कांद्यासह इतर लिलाव बंद राहणार आहेत. याबाबत थेट बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. पाहूयात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून ही हे आंदोलनाची धग येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील पोचली असून आपण बघू शकता की येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी व्यापारी अर्जानुसार सकल मराठा समाज आंदोलन व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनात या बाजार समितीतील कांदा सोयाबीन तसेच भुसार व धान्य लिलाव हे बंद ठेवण्यात आले असून या आशयाचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फलक देखील लावण्यात आला आहे. आपण बघू शकता की अक्षरशः सकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी असते, मात्र आज हा गुरुवार रोजी बंद ठेवण्यात आल्याने या ठिकाणी शुकशुकाट बघण्यास मिळत आहेत. एकूणच बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने होत असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांदे लिलाव होताच तो येवला बाजार समितीत तो लिलाव हा आज बंद ठेवण्यात आला असल्याने एकूणच बघितलं तर अक्षरशः या बंदला शेतकऱ्याच्या वतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळताना बघण्यास मिळत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.